नमस्कार छातीमध्ये धडधड होणं छातीमध्ये बारीक बारीक कळा मारणं चमका निघणं आणि छातीत दुखल्यामुळे घाबरल्यासारखं वाटणं बेचैनी होणं अथ्यवस्थ वाटणं अस्वस्थपणा येणं अशा प्रकारचे प्रॉब्लेम घेऊन बरेचसे पेशंट हे आमच्या क्लिनिकमध्ये येत असतात असा त्रास असणारे बरेचसे पेशंट आहेत मित्रांनो की ज्यांना घाबरल्यासारखं वाटतं छातीमध्ये बारीक बारीक दुखतं गुदमरल्यासारखं वाटतं अस्वस्थपणा वाटतो बेचैनी वाटते भीती वाटते असा त्रास चालू झाला की अनेक जण आहेत ते आपल्या डॉक्टरांकडे जातात ब्लड टेस्ट वगैरे करून घेतात ई सी जी काढतात तुडिको केला जातो आणि बऱ्याच वेळा या सगळ्या तपासांमध्ये काहीही आढळत नाही आणि डॉक्टर म्हणतात नॉर्मल आहेत सगळे रिपोर्ट काहीतरी गॅस झाला आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येतो किंवा मसलमध्ये काहीतरी स्पाजन झालं आहे त्यामुळे तुम्हाला हा त्रास हा होत आहे तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून असा जर प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल जर तुम्हाला, हाँ तुम्हाला, हाँ तुम्हाला हाँ छातीमध्ये दुखत असेल बारीक बारीक जर तुम्हाला भीती वाटत असेल त्याच्यामुळे गुदमरल्यासारखं वाटत असेल अस्वस्थ वाटत असेल छातीमध्ये धडधड होत असेल तर आयुर्वेदामध्ये या प्रॉब्लेमसाठी काय करता येईल आयुर्वेदानुसार या प्रॉब्लेमचं निराकरण कसं करता येईल काही साधे सोपे उपाय आयुर्वेदामध्ये कोणते आहेत की जे तुम्ही इमर्जन्सीमध्ये करू शकता आणि हा प्रॉब्लेम नेमका का होतो आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आम्ही याच्याकडे कसं पाहतो याची सगळी माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा आपल्याला अशा पद्धतीचा काही त्रास होत असेल छातीमध्ये धडधडणे भीती वाटणे अस्वस्थपणा वाटणे असा त्रास जर तुम्हाला होत असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा पुढे जाण्याआधी मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की मित्रांनो जर आपण आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आमच्या चॅनलवर आम्ही आयुर्वेदाच्या पुस्तकांमध्ये काय सांगितलं आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये काय सांगितलं आहे याची अतिशय ऑथेंटिक अशी माहिती आपल्यापर्यंत दररोज पोचवत असतो तसंच मित्रांनो आमच्या चॅनलवर वेगवेगळ्या आजारांसंदर्भात पथ्यसुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे डायबिटीज असेल तर काय खायला हवं ब्लड प्रेशर असेल तर काय खायला हवं संधिवात अम्लपित्त थायरॉईड ॲसिडिटी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये काय खायला हवं काय खायला नको यासंदर्भात सगळी माहिती आपल्याला आमच्या चॅनलवर मिळेल तुम्हाला कोणताही आजार असेल तर तुम्ही त्या आजाराचं नाव हो, आणि पुढे डॉक्टर रावराणे असं जर यूट्यूब सर्च बॉक्समध्ये जर तुम्ही टाईप केलात तर तुम्हाला ते सगळे व्हिडिओ उपलब्ध होऊ शकतील आता बा मित्रांनो हा जो छातीत धडधड होणं किंवा घाबरल्यासारखं वाटणं हा जो त्रास आहे ना हा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून दोन अँगलने आम्ही त्याच्याकडे बघतो म्हणजे हा त्रास थोडाफार शारीरिक पण असतो आणि थोडा मानसिक पण असतो आता शारीरिक कसा ते बघा आता ही थोडीशी गोष्ट टेक्निकल आहे शास्त्रीय आहे पण तुम्ही जर नीट लक्ष देऊन जर ऐकलात तर ही गोष्ट तुम्हाला पण नक्कीच समजेल बघा आपण जेव्हा जेवतो आपण डाळ भात पोळी भाजी आपण जेव्हा जेवतो त्यावेळी ते अन्न जे असतं ते आपल्या आप पोटा पोटामध्ये जातं पोटामध्ये गेल्यानंतर त्याचं पचन चालू होतं पचन चालू झाल्यानंतर त्यापासून एक असा गोळा तयार होतो त्याला आम्ही आहार, आहार रस असं म्हणतो आहार रस म्हणजे आहारापासून पचन झालेला पदार्थ आता ह्या आहार रसापासून रसधातू रक्तधातू ह्या सगळ्या गोष्टी पुढे पुढे बनत असतात आता ह्या गोष्टी बनण्यासाठी तो आहार रस जो असतो ना तो आपल्या हृदयामध्ये येतो हृदयाच्या ठिकाणी येतो आणि हृदयामधून तो सगळ्या शरीरामध्ये पसरला जातो ज्यावेळी हा आहार रस चांगल्या पद्धतीने पचला गेलेला असेल म्हणजे तुमचं जर पचन व्यवस्थित असेल तर तो आहार रस चांगला बनणार आणि त्यामुळे काय होणार आहे त्यामुळे तुमच्या हृदयाचंसुद्धा पोषण होणार आहे आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो की हृदयाच्या ठिकाणी मन हे स्थित असतं आयुर्वेदानुसार मनाचं जे वसतीस्थान आहे ते हृदय सांगितलेलं आहे मग त्यामुळे जेव्हा तो आहार रस जे आपण खाल्लेला आहे जे पसलेला भाग आहे तो आहारस हृदयामध्ये येतो त्यावेळी त्या आहार रसापासून मनाचंसुद्धा पोषण होतं ज्यावेळी आहारस चांगला झालेला नसतो पचन व्यवस्थित झालेलं नसतं आपल्या पोटामध्ये त्यावेळी मग मनाचंसुद्धा पचन व्यवस्थित होत नाही त्यामुळे आपलं मन जे असतं ते अतिसंवेदनशील होतं नाजूक बनतं ते त्याच्यामध्ये कफाचं आवरण येतं आणि त्यामुळे त्याचं काम जे आहे ते मनाचं जे काम आहे जी योग्य अयोग्य याची जाणीव करून घेणं शरीराला ते काम ते व्यवस्थित करत नाही आणि त्यामुळे मग आपल्याला झालेल्या त्रासाची अधिकाधिक भीती वाटायला लागते तर या ठिकाणी आपल्याला आपलं शारीरिक त्रास म्हणजे जी आपली पचनशक्ती आहे ती व्यवस्थित करणं हे फार गरजेचं आहे मी जे पेशंट बघतो ना ज्यांना असा त्रास होतो ते साधारणपणे चाळीस ते साठ ह्या वयोगटामधले अधिक मध्यमवयीन महिला असतात साधारणपणे आणि ह्यांना हा त्रास होतो आणि ह्या त्रासासोबतच त्यांना अमलपित्ताचा किंवा गॅसेसचा प्रॉब्लेमसुद्धा असतो आणि हा त्रास त्यांना चालू झाला की काय होतं की त्यांना मग भीती वाटायला लागते त्यांना असं वाटतं की त्यांना कदाचित आता अटॅक तर आलेला नसेल त्यांना काहीतरी मोठा प्रॉब्लेम तर झालेला नसेल तर अशा प्रकारचं त्यांना वाटायला लागतं तर याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की त्यांचा आहारच व्यवस्थित तयार झालेला नसतो आणि त्यामुळे त्यांचं मनाचं पोषण हे व्यवस्थित होत नसतं तर हा एक भाग झाला तो म्हणजे शारीरिक दुसरा म्हणजे मानसिक मानसिक म्हणजे काय की मन आधीच कमकुवत असणं तर अशावेळी आपल्याला पेशंटचं काउन्सलिंग करावं लागतं काउन्सेलिंग म्हणजे समुपदेशन आश्वासन पेशंटला आपल्याला सांगावं लागतं की बाबा तुला जो काही त्रास झालेला आहे तो त्रास तुझा सायकोलॉजिकल थोडा आहे आणि थोडा शारीरिक आहे याच्यामध्ये तुझा काही गंभीर प्रॉब्लेम नाही आहे तुझ्या हार्टमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे सगळं ओके आहे तुझं शरीर ओके आहे तुम्ही जर काही दिवस औषधं आणि काउन्सलिंग जर करत राहिलात तर हा त्रास जो आहे तो तुमचा पटकन बरा होणार आहे अशा प्रकारचं समुपदेशन किंवा आश्वासन पेशंटला द्यावं लागतं त्यामुळे काय होतं पेशंटला पण वाटतं की हो मला काही प्रॉब्लेम नाही आहे माझं मन मला खंबीर करायला हवं आणि त्या दृष्टीने पेशंट स्वतःसुद्धा प्रयत्न करायला लागतो तर अशा पद्धतीने आपल्याला शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही अँगलमध्ये आपल्याला ट्रीटमेंट ही द्यावी लागते यानंतर मी तुम्हाला एक सोपा उपाय पण सांगतो की जर तुम्हाला असं भीती वाटायला लागली छातीमध्ये धडधड व्हायला लागलं तर त्यावेळी तुम्ही काही दोन सोपे उपाय आहेत ते सुद्धा करू शकता बघा काय करा की ज्यावेळी तुम्हाला असं अचानकपणे वाटायला लागेल त्यावेळी एक साधारणपणे चार ते पाच कोकम घ्या ह्याला आपण आमसूलसुद्धा म्हणतो एक ग्लास पाणी घ्या त्याच्यामध्ये हे चार ते पाच कोकम जे आहेत ते कुस्करा आणि त्याचा कोळ घ्या कोळ काढा आणि हे पाणी जे आहे वरचं ते पाणी तुम्ही दुसऱ्या ग्लासामध्ये घ्या कोकम जे असतील ते तुम्ही घेऊ नका हे स्वच्छ पाणी जे कोकमाचं पाणी असणार आहे ते एका ग्लासामध्ये घ्या त्यामध्ये एक अर्धा चमचा साखर टाका आणि थोडंसं चिमूडभर सैंधव मीठ जे असतं ते टाका आणि एक दोन वेलची जे असतात त्या वेलचींची पावडर करून त्या ठिकाणी तुम्ही टाका आता हे जे सरबत आहे कोकम सरबत ते तुम्हाला प्यायचं आहे आता हे कसं प्यायचं आहे हे प्यायचं आहे बघा तुम्ही एखाद्या कधी पार्टीमध्ये गेलात तर त्या ठिकाणी लोकं ड्रिंक्स कसे घेतात बघा एक एक सिप पितात तशा पद्धतीने हे तुम्हाला प्यायचं आहे दोन दोन घोट तीन तीन घोट असं एक पाच पाच दहा दहा मिनटाच्या अंतराने तुम्ही प्यायला चालू करा आता हे किती वेळ प्यायचं आहे हे तुम्हाला तीन ते चार तास हळूहळू थोडं थोडं तुम्हाला पित राहायचं आहे एक तीन चार ग्लाससुद्धा तुम्ही हे कोकम सरबत पिऊ शकता कोकम सरबत कसं आहे रसाचं आहे आणि वाताचं अनुलोमन करणारं कोकम असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी साखर पण टाकतोय सेंधव पण टाकतोय आणि वेलची पण टाकतोय ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हृदयाला शक्ती देणाऱ्या असतात आणि त्यामुळे मग जी भीती वाटत असते धडधड होत असते ती हळूहळू कमी व्हायला लागते कारण रसधातू जो असतो तो चांगला तयार व्हायला लागतो आणि त्यामुळे तुम्हाला ती जी लक्षणं निर्माण झालेली असतील ती हळूहळू तुमची एक दोन तीन तासामध्ये कमी होतील जसं तुम्हाला लक्षणं कमी होतील तसं तुम्ही सरबत प्यायचं बंद करू शकता तेव्हा तुम्हाला असं अचानकपणे कधी पण वाटायला लागलं तर हा उपाय नक्की करा एक तीन चार ग्लास तुम्ही हळूहळू तीन चार तास कोकम सरबत हे पिऊ शकता आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगतो तो, तो म्हणजे दुधी भोपळ्याचा रस प्यायचा बघा काय करायचं बाजारामधून दुधी भोपळा घेऊन यायचा आता दुधी भोपळा घेऊन येताना एक मात्र काळजी घ्या की तो कडू रसाचा नाही आहे कडू चवीचा नाही आहे ते पाहून घ्या कारण तुम्ही न्यूजमध्ये ऐकलंच असाल की लौकिक हाया और ये प्रॉब्लेम हो गया वो प्रॉब्लेम हो गया असं तुम्हाला न्यूजमध्ये तुम्ही कधी पाहिलंच असेल त्यामुळे दुधी भोपळा जो असतो तो चांगला चवीचा आहे तोच मात्र तुम्हाला घ्यायला हवा त्याची साल काढून घ्यायची आणि साधारणपणे शंभर ग्रॅम त्याचा एक गुदा घ्यायचा म्हणजे किसनीवर ते किसायचं आणि एक साधारणपणे एक ग्लासभर निघेल एवढा त्याचा एक गोळा करायचा आणि तो गोळा जो आहे तो एका रुमालामध्ये घेऊन तो पिळून त्याचा रस काढायचा एक अर्धा वाटी एक रस त्याचा निघेल तुम्हाला तो रस जो आहे त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची एक पाव चमचा साखर टाकायची पुन्हा एक दोन वेलची पावडर टाकायची आणि हा जो रस आहे तो सकाळी उपाशीपोटी ब्रश केल्यानंतर घ्यायचा आता किती दिवस तुम्हाला घ्यायचा आहे साधारणपणे एक ते दीड महिना हा दुधीचा रस जो आहे तो तुम्ही घ्या यामुळे काय होणार आहे दुधी जी आहे ती हृदयाला शक्ती देणारी आहे हृदय म्हणून सांगितलेली आहे हृदयाला बल देणारी आहे हृदयाच्या मांसपेशींचं सशक्तीकरण करणारी दुधी आहे त्यामुळे हे जर तुम्ही एक दीड महिना जर खाल्लात तर तुम्हाला तुमचं जे हृदय आहे त्याला शक्ती मिळेल त्याला बळ मिळेल परिणामी तुम्हाला जी भीती वाटते घाबरल्यासारखं वाटतं हा जो त्रास आहे तो हळूहळू कमी होत जाईल तसंच हृदयाला शक्ती देणारी आणि आहार रस चांगला करणारी पचन व्यवस्थित करणारी अशी बरीचशी औषधं आहेत तीसुद्धा आपण आपल्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना संपर्क करून घेऊ शकता आणि हा जो आपला त्रास आहे तो त्रास बरा करून घेऊ हो शकता मी अनेक असे पेशंट बघतो मित्रांनो की ज्यांना हा त्रास बरेच दिवसापासून आहे ते बरेचसे टेस्ट करत असतात जेव्हा जेव्हा त्यांना त्रास होतो त्यावेळी ते ई सी जी काढतात अगदी दहा दहा पंधरा पंधरा ई सी जी काढणारे पेशंटसुद्धा मी बघितलेले आहेत परंतु रिपोर्टमध्ये काहीच येत नाही रिपोर्ट नेहमी नॉर्मल असतो तर अशावेळी तुम्ही जर हे उपाय जर केलात आणि त्या पद्धतीने जर तुम्ही आहार विहार जर ठेवलात तर नक्कीच हा त्रास जो आहे तो तुमचा पूर्णपणे बरा होऊ शकतो मित्रांनो ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा हा अधिक व्हिडिओ जर आपण लाईक केला तर हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून पोचू शकेल तसंच आपल्या ओळखीच्या व्यक्तींमध्ये जर कोणाला हा त्रास असेल तर त्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ आपण शेअरसुद्धा करू शकता मित्रांनो आता इथेच थांबतो पुढच्या वेळी एखादा नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद